अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पापुया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील टाकळी येथील जवळपास 10 ते 12 शेतकऱ्यांच्या शेतातील कपाशीचे पीक अज्ञात इसमाने उपटून फेकले असून त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी जामनेर पोलीस स्टेशनला अज्ञात मातेफिरूविरोधात तक्रार दाखल केली असून जामनेर पोलीस पुढील तपास करत आहेत। दोनशे चोवीस गट नंबर जत कपाशी तालुक, मी राजेंद्र पुंडलिक माडी, टाकळी बुद्रुक, गट नंबर 223। हां, 223। आमच्या शेतातून इतकी नुकसान झाली आज की कंबरबरोबर कपाशी असताना उपटून टाकली। कमीत कमी नऊ पट्टी ते काही आपल्याला माहिती, 15-16 लोक शेतकऱ्यांची कपाशी डायरेक्ट नष्ट करून टाकली आहे। आणि पोलीस स्टेशनवाले 10-15 शेतकरी आहे, तक्रार नोंदून दिली आहे। पुढील कारवाई काय होते ते पाहणार आहे। हा, कृषी अधिकाऱ्यालाही फोन लावला होता, कृषी अधिकारी बोलले की म्हणत की पहिले करून घ्या, नंतर मग आम्ही त्यांना सांगितलं की बा तुम्ही मग तुम्ही जे काही सही लागेल ते मी द्यायला तयार आहे, नंतर मग तुम्ही आता आम्ही तलाठीकडे जाणार आहे सगळे। फक्त आम्हाला न्याय पाहिजे आणि तो कोणी केलेला आहे त्याच्यानंतर सापडला पाहिजे। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।